नमस्कार, अक्षर मराठी यूट्यूब चैनल मध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत जे पण नवीनच गाडी शिकत आहेत, तर गाडी शिकत असताना गाडीच्या पुढच्या साइडचा म्हणजे बोनटच्या पुढच्या साइडचा अंदाज कसा घ्यायचा हे बऱ्याच जणांना कळत नाही। पुढे अंतर किती राहते, 1 फीट 2 फीट, तर हा अंदाज व्यवस्थित येत नाही। तर सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्या, गाडीमध्ये भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला अंदाजानेच आणि प्रॅक्टिसनेच तुम्हाला येणार। जेवढी तुमच्या हातामध्ये गाडी असेल तर हळूहळू तुम्हाला पुढच्या साइडचा अंदाज, डाव्या साइडचा अंदाज ह्या गोष्टी येत असतात। तरी पण जर तुम्हाला पुढच्या साइडचा अंदाज जर व्यवस्थित येत नसेल, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर तुमच्या गाडीच्या पुढे जर एखादी कार असेल तर त्याचा अंदाज कसा घ्यायचा, पुढे जर बस किंवा ट्रक असेल तर त्याचा अंदाज कसा घ्यायचा, किंवा जर पुढे जर एखादी भिंत असेल तर त्याचा अंदाज कसा घ्यायचा, आणि ह्या तीनही गोष्टींची प्रॅक्टिस करत असताना तुम्हाला जर अजून पण जर भीती वाटत असेल, किंवा जर तुम्हाला अजून जर सेफली जर समोरचा अंदाज घ्यायचा असेल, तर बघा आपण आपल्या गाडीला तुम्हाला एक स्टिक लावलेली दिसत असेल, तर ही जी स्टिक आहे ही तुम्ही टेम्पररी तुम्हाला तुमच्या गाडीला तुम्ही लावून घेऊ शकताय। आणि जेव्हा तुम्हाला पुढच्या साईडचा अंदाज व्यवस्थित येईल ती त्याच्यानंतर तुम्ही ती स्टिक काढून घेऊ शकताय। तर हे जे 4 पॉईंट्स आपण बघितले तर ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, तर चला सुरू करूया। तर बघा यातील जो सगळ्यात पहिला पॉईंट आहे की तुमच्या समोर जर एखादी कार उभी असेल आणि तुम्ही जर ट्रॅफिकमध्ये वगैरे असेल, तर गाडी चालवत असताना जेव्हा तुम्ही गाडी त्या कारच्या मागे घेऊन जात असाल आणि गाडी नेत असताना बघा तुम्हाला त्या गाडीचे टायर दिसत आहेत, तर टायर जिथे तुम्हाला दिसायचे बंद होतील तिथे तुम्हाला गाडी स्टॉप करून घ्यायचं आहे। तर आपण प्रॅक्टिकली गाडी चालून बघूया आणि गाडीतून आपण उतरून पण बघूया की किती अंतर राहते ते। तर बघा गाडी एकदम तुम्हाला कमी स्पीडने घेऊन जायचे आणि जिथे तुम्हाला त्या गाडीचे टायर दिसायचे बंद होतील तिथे तुम्हाला गाडी स्टॉप करून घ्यायचे। बघा स्टॉप केल्यानंतर आता जे अंतर राहिले ते अराउंड 4 फिटापर्यंतचं अंतर असेल, आणि एकदा तुम्ही गाडी थांबवली तुम्हाला जर अंतर जर जास्त वाटत असेल तर थोडंसं तुम्ही पुढे करून घेऊ शकता जेव्हा तुम्हाला चांगला कॉन्फिडन्स येईल तेव्हा। तर आपण आता गाडीतून उतरून बघूया की समोरच्या गाडीमध्ये अंतर किती राहिले। अंतर आता अराउंड 4 ते 5 फुटापर्यंतचं अंतर राहिलं असेल, जर 4 ते 5 फुटाचं अंतर असेल तर तुम्हाला ट्रॅफिकमध्ये वगैरे असेल तर एवढं अंतर ठेवायचं नाही। बघू शकता तुम्ही 4 ते 5 फुटाचं अंतर राहिलेलं आहे, पण ट्रॅफिकमध्ये एवढं अंतर तुम्हाला ठेवायचं नाही। अंदाजाने तुम्ही गाडी अजून थोडी जवळ आणायची आणि जास्तीत जास्त 2 ते 2.5 फिटापर्यंत अंतर आणा, आणि जेवढा तुमचा एक्सपिरियन्स वाढेल त्याच्यानंतर तुम्ही अंतर अजून कमी ठेवू शकताय। आता आपण बघूया तुमच्या गाडीच्या समोर जर एखादी बस असेल किंवा एखादं ट्रक वगैरे असेल तर तुम्ही समोरच्या गाडीचा अंदाज कशा प्रकारे घेऊ शकताय। मगाशी जे आपण बघितलं, जर ज्या छोट्या गाड्या असतील त्यांचे जर तुम्हाला टायर दिसायचे बंद झाले की तुम्हाला गाडी स्टॉप करून घ्यायचं आहे, पण तो प्रकार तुम्ही बस किंवा ट्रकच्या बाबतीमध्ये करू शकत नाही। बस किंवा जर ट्रक असेल तर त्याच्यामध्ये तुमच्या गाडीचा जो डॅशबोर्ड असतो, डॅशबोर्ड म्हणजे हा डॅशबोर्ड आणि जी काच असते, तर हा जो पार्ट आहे जिथे मॅच होत आहे तर हा पार्ट तुम्हाला कन्सिडर करायचा आहे। आणि हा पार्ट एकदा तुम्हाला गाडी समोरची जी गाडी असेल, आता बसचं जे पार्टचं जे बंपर आहे त्याला जर तुम्हाला टच झाल्यासारखं वाटत असेल तर तिथे तुम्हाला गाडी स्टॉप करून घ्यायची आहे। पण तुम्ही जर एकदमच नवीन असाल तर हा पार्ट तुम्हाला तिथे टच करून घ्यायचा नाही आहे। म्हणजे आपण फॉर एक्झाम्पल प्रॅक्टिकली करून बघूया, तर तुम्हाला गाडी थोडीशी मागेच ठेवायची आहे, तर प्रॅक्टिकली केल्यानंतर तुम्हाला कळेल। तर आपण आता गाडी बघा प्रॅक्टिकली चालवत आहोत आणि तुम्ही हा पार्टकडे लक्ष ठेवा, हा पार्ट तुम्ही व्यवस्थित बघा। तर बघा गाडी प्रॅक्टिकली आपण चालवूया आता। तर बघा गाडी तुम्हाला अशी जवळ आली की खूप कमी स्पीडने चालवायची आहे, आणि जो डॅशबोर्ड असेल तो बघा एकदम जर तुम्हाला जवळ गेल्यासारखा वाटला की तुम्हाला गाडी थांबवून घ्यायचं आहे। आता जे हे जे अंतर आहे हे अराउंड आपण 3 ते 4 फुटाचं अंतर आहे, 4 फुटाच्या अंतरावर गाडी थांबले, आणि डॅशबोर्ड जर टच होत असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल गाडीचा जो बंपर आहे त्याचं, गाडीच्या बंपरचा जो एंड आहे तिथे जर तुम्हाला डॅशबोर्ड जर टच झाल्यासारखा वाटत असेल, फॉर एक्झाम्पल बघा आता आपण गाडीचा डॅशबोर्ड आता हा बघा टच झालेलं आहे, तर हे जे अंतर आपण जे थांबवलं आहे, गाडी आपण न्यूट्रल केलं आहे, हँडब्रेक लावलेलं आहे, तर हे जे अंतर आहे हे अराउंड 2 फिटापर्यंतचं अंतर राहिलं। आपण गाडीतून उतरून बघूया की अंतर आता किती राहिलं आहे ते। तर ह्याप्रमाणे तुम्हाला अंतर ठेवायचं आहे। तर जर तुम्ही नवीनच असाल तर एकदम तो डॅशबोर्डचा पार्ट तुम्ही टच करून घेऊ नका, थोडंसं मागेच ठेवा, आणि एकदा तुम्हाला एक्सपिरियन्स आला की तुम्ही एवढ्या अंतरावर गाडी आणून थांबू शकते। तर बघा गाडी आपली 2 फिटाच्या अंतरावर थांबलेली आहे। आता आपण बघूया तुमच्या गाडीच्या समोर जर एखादा पिलर असेल किंवा भिंत असेल, हे नॉर्मली तुम्हाला जेव्हा तुम्ही गाडी पार्किंग करता त्यावेळेला अशा सिच्युएशन येतात। आता आपल्या गाडीच्या समोर बघा एक सिमेंटचं तुम्हाला पिलर दिसत असेल, तर ह्या पिलरच्या समोर किंवा भिंतीसमोर जेव्हा तुम्हाला पार्किंग करायचं असेल, तर सेम जे आपण सेकंड पॉईंटमध्ये जे बघितलं की आपण गाडीचा डॅशबोर्ड कन्सिडर करत होतो, तर सेम तेच करायचं आहे। जो पिलर आहे, पिलरचा बॉटम पार्ट, जो पिलरचा एकदम जो बॉटम पार्ट आहे तो तुम्हाला विचारात घ्यायचा आहे, आणि डॅशबोर्ड तुम्हाला तिथपर्यंत नेलात की गाडी तुम्हाला खूप स्लोमध्ये किंवा गाडी थांबवून घ्यायची आहे, आणि त्याच्यानंतर तुम्हाला हळूशी मुवमेंट द्यायचे। तर आपण प्रॅक्टिकली करून बघूया की डॅशबोर्ड जवळ गेलं की आपली गाडीचं अंतर किती राहतं। तर बघा गाडी आता आपण प्रॅक्टिकली चालवत आहोत, डॅशबोर्डकडे तुमच्या लक्ष द्या। एकदमच जर तुम्ही नवीन असाल तर डॅशबोर्ड तुम्हाला बॉटमला जर टच झाल्यासारखं वाटलं की तुम्हाला गाडी थांबवून घ्यायची आहे। गाडी थांबल्यानंतर आता आपल्या गाडीचं अंतर हे अराउंड
3 ते 4 फुटाचं अंतर राहिलं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला थोडा एक्सपिरियन्स आला की तुम्ही 1 फिटापर्यंत गाडी थोडीशी पुढे मुवमेंट करू शकताय किंवा गाडी एकदम हळूवारपणे थोडीशी मूव्ह करून घेऊ शकताय. बघा आपण गाडी थोडीशी पुढे मूव्ह केलेली आहे आणि गाडी आता स्टॉप केली. बघा न्यूट्रल गेला, हँडब्रेक लावला, तर आपण आता गाडीच्या पिलरमध्ये आणि गाडीमध्ये किती अंतर राहिले हे आपण चेक करूया. मगाशी आपण गाडी 3 ते 4 फुटाचं अंतर राहिली आणि आता आपण गाडी थोडीशी मूव्ह केले तरी पण बघा आपल्या गाडीचं अंतर हे 2 ते 3 फिटाचं अंतर राहिलेलं आहे. जर तुम्ही एकदमच नवीन असाल तर डॅशबोर्डचा जो पॉईंट बघितला तो पिलरच्या बॉटमला तुम्हाला टच झाल्यासारखा वाटला की तुम्हाला गाडी तिथे थांबून घ्यायची आहे आणि गाडी एकदम स्लोमध्ये चालून थोडीशी तुम्ही पुढे करून घेऊ शकताय. आणि एकदा तुमची 5-10 वेळेला अशा प्रकारची प्रॅक्टिस झाली की त्याच्यानंतर तुम्हाला हळूहळू समोर जर भिंत किंवा पिलर असेल तर त्याचा अंदाज तुम्हाला व्यवस्थित येऊन जाईल. आता आपण बघूया की ह्या स्टिकच्या साह्याने तुम्ही समोरच्या गाडीचा अंदाज कशा प्रकारे घेऊ शकताय. तर बघा ड्रायव्हिंग सीटवर बसल्यानंतर तुम्हाला ती स्टिक ड्रायव्हिंग सीटवर बसून पण दिसते. तर बघा ही जी लावलेली स्टिक आहे ही ड्रायव्हिंग सीटवर बसल्यानंतर तुम्हाला ह्याप्रमाणे दिसेल आणि ह्याप्रमाणे दिसल्यानंतर तुम्ही जर तुमच्या समोर जर एखादी गाडी असेल तर तिचा अंदाज तुम्ही कसा घेऊ शकता हे बघूया. तर बघा आपली जी समोर गाडी आहे तर स्टिकच्या अंदाजाने तुम्हाला पुढपर्यंत जायचं आहे आणि जी स्टिक असेल ती तुम्ही त्या गाडीला लावून देऊ नका. अंदाजाने 2 ते 2.5 फीट एवढ्या अंतरावर तुम्हाला गाडी थांबून घ्यायची आहे. बघा आपण न्यूट्रल केल्याने हँडब्रेक लावलेलं आहे तर आपल्या समोरच्या गाडीमध्ये किती अंतर राहिलं हे आपण जरा उतरून बघूया. आता तर बघा समोरच्या गाडीमध्ये अंदाजे 2 ते 2.5 फिटाचं अंतर राहिलेलं तुम्हाला दिसत आहे. तर ह्या स्टिकच्या साहाय्याने तुम्ही अशा प्रकारे अंदाज करून घेऊ शकताय. तर बघा आता जो आपण शेवटचा ऑप्शन बघितला की स्टिकच्या साहाय्याने तुम्ही समोरचा अंदाज कशा प्रकारे करून घेऊ शकताय आणि जे पण नवीन गाडी शिकत आहेत त्यांना ह्या स्टिकचा खूप फायदा होऊ शकतोय आणि ही स्टिक योग्य त्या प्रकारे तुम्ही तुमच्या बोनटला कशा प्रकारे फिटिंग करून घेऊ शकताय याच्यावर आपण एक वेगळी व्हिडिओ बनवणार आहोत. तर बघा आजची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच गाड्यांसंदर्भातला व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो. मिळूया आपण पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत गुड बाय.